नमस्कार, मी रश्मी. एमकेएनच्या चर्चा तर झालीच पाहिजे या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. प्रत्येक जण आपल्या पक्षाचा उमेदवार खासदार म्हणून निवडून यावा यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे. यात निवडणुकांवर होणारे आर्थिक खर्च, निवडणुकीत नेमके काय मुद्दे असले पाहिजे, मोदी सरकारचं कामकाज, तसंच सर्जिकल स्ट्राईक आणि सैनिकांबद्दलची भूमिका या सर्व बाजूंवर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर. पाहूया त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विष्णू भुर्गे यांनी केलेली ही खास बातचीत. नमस्कार, एमकेएन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत आहेत आज निवडणुकीचं जे वातावरण आहे त्यावर बोलण्यासाठी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरजी. कशा पद्धतीनं पाहता आत्ताच्या या निवडणुकांकडे? लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सध्या सुरू आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे. एकूण या 5 वर्षाच्या कार्यकालाकडे कसं पाहतात? निवडणूक ह्या लोकशाहीला शक्ती देणारी, विचार देणारी आणि आपले भविष्यातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता एक प्रकारची जनजागृती करणारी प्रक्रिया आहे. त्या दृष्टीने आपण पाहायला पाहिजेत. निवडणूक हे व्यक्तिगत फायद्याची आहे असं लोक समजतात आणि त्याच्यात फारसं जरी आपल्याला आक्षेप घेण्यासारखं नसलं तर केवळ त्याच्याकरता व्हायला नको आहे. आणि दुसरं असं आहे की निवडणुकीमध्ये खरे प्रश्न समजावून घेऊन त्या प्रश्नाची चर्चा झाली पाहिजेत. त्याच्याऐवजी आपण एक दुसऱ्यांच्या विरुद्ध बोलायला लागलो तर त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. कोणी म्हणणार तुम्ही असे आहात, तुम्ही म्हणणार आमच्यापेक्षा तुम्ही खराब आहात, दुसरा म्हणणार तुम्ही तसे आहात आमच्यापेक्षा तुम्ही खराब आहेत असं म्हणणार, असले वाद करण्यामध्ये भाव नाही आहे. आता अलीकडच्या काळामध्ये निवडणूक महाग होत चालली आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि ती इतकी महाग होत चाललेली आहे की एखाद्या माणसाकडे विचार किती जरी असले आणि त्याच्याकडे निवडणूक लढण्याची साधनं नसली तर तो निवडून येऊ शकणार नाही अशी प्रकृती निर्माण झाली. असं व्हायला नको. पैशापेक्षा विचाराच्या आधारावरती जर निवडणूक जर झाली, कितीही कोणी पैसा खर्च केला आणि विचार जर त्याचे त्या दुसऱ्या माणसापेक्षा ज्याचे चांगले विचार आहेत जर कमजोर असले तर तो चांगल्या विचाराचा माणूस निवडून यायला असं दिसत नाही आणि फार खर्च व्हायला लागलेला आहे असं मला वाटतं. तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी मार्ग शोधून काढला पाहिजे, नाहीतर लोकशाही बदनाम होईल, नाहीतर पुन्हा पुन्हा निवडणुका होतील आणि खर्चही पुन्हा अधिक वाढत जाईल. तर या दृष्टिकोनातून लोकशाही फारच चांगली आहे, परंतु त्याच्यामध्ये जर काही दोष निर्माण होत असले तर देख दूर करण्याकरता म्हणून आपल्याला काहीतरी विचार करून पावलं उचलली पाहिजे असं मला वाटतं. काय उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून पारदर्शक निवडणुका होतील असं वाटतंय? पारदर्शक निवडणुका आज कम्युनिकेशनची साधनं इतकी झालेली आहे की ते पारदर्शक आहेच. आता किती टी व्हीचे चॅनल्स आहेत? 2,500. 2,500 चॅनल जर त्याच्या देशामधील असतील आणि अलीकडे टी व्हीचे सेटसुद्धा फार काही महागे नाहीत आणि खूप वाढलेले आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. गावागावामध्ये नसेल तर एक मोठं टी व्हीचं फिल्म तुम्ही कर्टन लावून लोकांना हेही करू शकता. तर ह्याची माहिती तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याच्यामुळं पारदर्शक निवडणुका होते. याच्यामध्ये पैशाचा खर्च मर्यादित असला पाहिजे असं केलं पाहिजे. आता ज्यांनी राजकारण करायचं आहे ते व्यवहारापासून थोडंसं दूर असतात आणि त्यांची पैशाची तयारी नसते. मग कोणीतरी पैसे देऊन म्हणतं की साहेब आम्ही तुम्हाला मदत करायला लागलो, तुम्ही आमची कधीतरी याद ठेवा, गरज पडली तर असं म्हणतो. ते असं होण्याची परिस्थिती येऊ नये. आणि ही परिस्थिती फक्त आपल्या देशातली आहे असं नाही आहे, ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या त्या ठिकाणी हा प्रश्न आहे. उलट ज्या जो देश जास्त श्रीमंत आहे त्या देशामध्ये इलेक्शनचा खर्च अधिक आहे. आपण रस्त्यावरती निवडणुकीसभा घेतो ते 5-स्टारमध्ये घेतात आणि त्याचा खर्च इतका येतो की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणून खर्च होणार नाही याची सोय करायला पाहिजे
विचाराच्या आधारावरती निवडणूक व्हावी, पैशाच्या आधारावरती नाही. आणि ते जर करायचं असेल तर काही देशांनी प्रयोग केलेले आहे, कॅनडाने प्रयोग केलेला आहे, दुसऱ्याही काही देशांनी वेगळ्या दुसऱ्या देशांनी काय नक्की केलेलं आहे हे मला फार पडेल. मी कॅनडाला गेलं असताना मी त्यांना विचारलं असं, त्यांनी सांगितलं की आम्ही जे लोक निवडणुकीला उभा राहतात आणि ज्याला पडलेल्या मताच्या 20% कमी मतं पडलेले आहेत त्याला एकही पैसा देत नाही आम्ही, पण 20% जास्त ज्याला मतं पडलेली आहेत त्याला मताच्या मागे, एका मताच्या मागे $3, $4, $5 त्यांनी असं त्यांच्या नियमाप्रमाणे देतो त्यांना. आणि म्हणून त्याच्यावरती भार पडत नाही. निवडून आला तरी आणि पडला तरी आपले पैसे खर्च झालेत ते वसूल करण्याकरता मग प्रयत्न करण्याची शक्यता कमी होणार आहे. 100% कमी होईल का नाही याच्याबद्दल शंका आहे, पण ते कमी कमी नक्की होणार. ते करणं आवश्यक झालं आहे असं मला अनेक वेळा वाटायला लागलं. दुसरं, निवडणुकीमध्ये तुम्ही वाईट काम केलं त्याला काढा, सरकार बदला, पण विधानसभाच तुम्ही बदलायला लागलात एक एक वर्षाला, दोन दोन वर्षाला, तर तेही बरोबर होणार नाही. चांगला विचार असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर स्टेबिलिटी, स्थैर्यसुद्धा सरकारला असणं आवश्यक आहे. नसलं तर केंद्राचं सरकारच्या आपल्या देशातल्या केंद्राच्या सरकारच्या प्लॅन करायचं झालं तर 2-3 वर्ष लागतात. आणि तो प्लॅनमधला एखादा प्रोजेक्ट जरी तुम्हाला करायचा असलं तर 10-15 वर्ष लागतात. तर ज्यांनी सुरू केलं तो इनॉग्रेट करत नाही, दुसरा येऊन इनॉग्रेट करतो आणि मी केलं म्हणून सांगतो, असं व्हायला नको आहे त्याच्यामध्ये. म्हणजे माझा उद्देश आहे की मोठे प्रोजेक्ट असतील तर ते कच्च्याशिवाय भाग नाही काही, परंतु ह्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दूर करण्याकरता विचार आपण केला पाहिजे. तर लोकशाही बदनाम होणार नाही, निवडणूक बदनाम होणार नाही, नाही तर जर राजेशाहीपेक्षा लोकशाही बदनाम झाली तर दुसरी कोणती शाही आणू शकतो आपण, अशा प्रकारची शंका येते. याचा अर्थ आपली लोकशाही बरोबर नाही असं नाही, याचा अर्थ आपली लोकशाही तुलनेच्यानीसुद्धा पुष्कळ दृष्टीने चांगली आहे, परंतु आपल्या लोकशाहीमध्ये सुद्धा उणिवा निर्माण व्हायला लागलेल्या आहेत, व्हायला लागलेल्या आहेत नाही, झालेल्या उणिवासुद्धा वाढायला लागलेल्या आहेत. ते होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला करावं लागेल. आता आम्ही 11 निवडणुका लढवल्या, आम्ही म्हणायचो की नाही नाही आम्ही सगळे चांगले होतो, आताचे लोक चांगले नव्हते, हे काही बरोबर नाही. आम्ही काही चुका केल्या असल्या तर शक्य आहे, परंतु चुका होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे, त्याच्याकरता करणं शक्य आहे आजच्या घडीला असं मला वाटतं. कुठले मुद्दे असायला पाहिजेत ते मुद्दे न घेता आज राजकारणामध्ये वेगळेच मुद्दे येतात आणि जेणेकरून मूळ मुद्द्यापासून दुर्लक्षित केलं जात आहे असं वाटतंय. मला वाटतं की आते पक्ष जे आहेत ना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार केलेला आहे. आता काही पक्ष जे आहे आर्थिक विषयावरती जास्त विचार करतील, काही पक्ष जे आहे ते सामाजिक विषयावरती विचार करतील, काही पक्ष जे आहे ते राजकीय विचारावर करतील, आणि काही पक्ष जे आहेत धार्मिक भावनेवरती विचार करतील, काही पक्षाकरता जातपात महत्त्वाची वाटेल, काही पक्षाकरता हे भाषा आमची भाषा त्यांच्या भाषेपेक्षा चांगली असं वाटेल, काही पक्षाला वाटतं की आमचा प्रांत त्यांच्या प्रांताच्या पुढे नाही आहे. एकाने मला विचारलं की आम्ही इथून तांदूळ पंजाबवरून केरळला का पाठवाव, त्यांनी का तांदूळ उत्पन्न करू नये? केरळला तांदूळ उत्पन्न करत नाही, कारण त्यांच्याकडे हे मसाल्याचे ज्या बागा आहेत आणि तो मसाला आम्ही परदेशाला पाठवतो, त्याच्यामुळं फॉरेन एक्सचेंज इतके येतं आणि तिथली लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आता जर देश एक असेल तर पंजाबमधला तांदूळ, UPमधला तांदूळ किंवा महाराष्ट्रातली ज्वारी किंवा हरभरा किंवा सोयाबीन तिथे जायला का हरकत नाही. त्यांचं ते त्यांचा जो मसाला आहे तो बाहेर देशात जातो आणि त्याचे पैसे येतात तर देशामध्ये येतात ते पैसे. तर हा दृष्टिकोन बाळगण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून पहिलं रोटी कपडा मकान औषधी शिक्षण आणि संरक्षण याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. धर्म हे आवश्यक आहे विचार करणं, पण फिलॉसॉफी म्हणून विचार करणं, नुसतं पूजा अर्चा म्हणून नाही.
उपनिषद किंवा गीत तुम्ही वेद किंवा जे काही गीता किंवा महाभारत रामायण असली जी शास्त्र आहेत, कुराण शरीफ किंवा बायबल अशी जी शास्त्र आहे, ज्यू धर्माचे शास्त्र आहेत, याचा तुम्ही विचार करा, तौलनिक विचार करा. आणि तौलनिक विचार केल्यानंतर ज्यांनी विचार केलेला आहे, वाचन केलेलं आहे, त्याला हे कळतं की या धर्माचे जे महत्त्वाचे जे तत्त्व आहेत ते वेगवेगळे नाही आहेत, एकच आहेत, पण भाषा वेगळी आहे. रिच्युअल्स ज्याला आपण म्हणतो, पूजा अर्चा करण्याची पद्धती वेगळ्या आहेत. कोणी जटा ठेवून पूजा करत असेल, कोणी दाढी ठेवून पूजा करत असेल, कोणी मंदिरात जाऊन पूजा करत असेल, कोणी मस्जिदीत जाऊन नमाज पढत असेल, आणि कोणी बायबलमध्ये जाऊन क्रॉसच्या पुढे बसून काय आपल्याला पूजा करत ते करत असेल. पण महत्त्वाचे जे तत्त्व आहेत, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, खरी शक्ती काय आहे, काय नष्ट होत नाही आणि काय नष्ट होतं किंवा काय बदल होतो, हे सगळं जर कळायला लागलं तर ते होणार नाही. परंतु तसं न करताना आपण ब्रह्म जाणारे, ब्रह्मांड जाणणारे, लढाई करणारे, व्यापार करणारे आणि सेवा करणारे, हे ह्यांची आपण फूट काढली आणि त्याच्यानंतर मग जातीची संख्या वाढायला लागली. 3500 जाती आहे देशामध्ये. जातीच्या नावावरती तुम्ही जर काही मागायला लागलात आणि तुम्ही द्यायला लागलात तर 3500 लोकांना देऊ शकता का? त्यामुळे राजकीय हे सगळं गणित भरकटत गेले. ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला नको. तुम्ही जन्माने जात करू नका, कर्माने काही जात होत असेल तर ठीक आहे. तुम्ही डॉक्टर आहात तर डॉक्टरची एक जात करायची असेल तुम्हाला करा, इंजिनियर आहात करा तुम्ही. परंतु मी डॉक्टरच्या घरात जन्मलो ना, मी डॉक्टर म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही आहे. ते कर्माने ज्या डॉक्टर मी एखाद्या वेळेस केलं तर तेही बरोबर नाही आहे. परंतु त्याला तुम्हाला काही दिवस काय होईना त्याच्याशी तुम्हाला जगता येईल. परंतु जन्माने जर केलं तर त्याचा सगळा गैरअर्थ होईल. कुठले मुद्दे असले पाहिजेत मग या दृष्टिकोनात? आपल्याला जे मुद्दे जे असले पाहिजेत, एक मुद्दा जो आहे तो रोटी कपडा मकानचा असला पाहिजे. रोटीचा आणि कपड्याचा मुद्दा आपण जवळजवळ यशस्वीरित केलेलं आहे, पण त्याच्यापेक्षाही चांगलं करायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. दुसरं जे आहे, औषध पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. आयुष्य मर्यादा आपली खूप खूप वाढलेली आहे, ह्याच्यापेक्षाही जास्त वाढली तरी आपल्याला हवी आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजेत. आणि त्यानंतर आपल्याला एनर्जी पुष्कळ प्रमाणात पाहिजे. एनर्जी आपण कुठून मिळते? आपल्याला एनर्जी अलीकडे आपण गोवऱ्यामधून घेत होतो, लाकडामधून घेत होतो, पेट्रोलमधून घेत होतो, डिझेलमधून घेत होतो, गॅसमधून घेत होतो. सूर्यकिरणापासून मिळणारी आहे एनर्जी, ती ते आपल्याला ते वाढवली पाहिजेत. समुद्राच्या लाटेपासून मिळणारी आहे, ती आपल्याला वाढवली पाहिजेत. हवा जे वाहते त्याच्यापासून मिळणारी आहे, ती वाढवली पाहिजे. त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये केले पाहिजेत. आता तुम्ही पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही दिल्याबरोबर मोटारी तुम्ही म्हटलं की प्रायव्हेटाईज करा, आणि पंढरपूरची यात्रा झाली की 100 रुपयाचं टिपी 1000 रुपयाला द्यायला लागलं तर ते काही बरोबर होणार नाही. असं होऊ नये म्हणून कायदेसुद्धा आपल्याला करायला पाहिजेत. मोटरवाल्यांनी तोटा घेऊन मोटर चालू नये, त्याला फायदा मिळालाच पाहिजेत, योग्य फायदा मिळायला पाहिजे त्याच्या कामाप्रमाणे, पण यू लूट नाही व्हायला पाहिजेत. आता काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल? मला सांगता येत नाही, जे लिहिताय ते सांगतील. मला जे वाटलं मी ते सांगायला लागलेलं. आणि आमची जी चर्चा होत होती महत्त्वाच्या माणसाबरोबर सुद्धा, त्यांच्यामधून सुद्धा असेच विचार ऐकलेले म्हणून मी सांगायला लागलो. तेच करतील असं मला म्हणता येत नाही. मॅनिफेस्टो जे येईल त्याच्याप्रमाणे करावं लागेल. शेवटचे प्रश्न आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी सरकार चालवलं, नरेंद्र मोदींनी, त्याच्याकडे कसं पाहता काँग्रेस? आता विरोधात 5 वर्ष त्यांनी काम केलं, कसं पाहता या दोन्ही गोष्टीकडे? मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी स्पीकर असताना 25-25 दिवस हाऊस चालू दिला नव्हता. आज जे लोक म्हणत आहेत की आमचा हाऊस चालू देत नाहीत म्हणून, 25-25 दिवस आणि बजेटला सुद्धा तुम्ही पास होऊ द्यायचं नाही. आणि तो प्रश्न जो मुद्दा जो आहे भाजपाने सोडवला होता. नंतर त्यांनी म्हणाले, त्यांनी येऊन सांगितलं की वाजपेयी आचार्य तुलसीला भेटायला गेले होते. ते म्हणले क्या चल रहा है,
पार्लमेंट के अंदर बजट नहीं पास करने का है क्या तुमको? आणि त्यावेळेस अमेरिकेमध्ये क्लिंटनचं राज्य होतं आणि बजेट पास झालं होतं, 3 महिने पगार देता आला नव्हता. कर रे की यहाँ पर वाजपेयी म्हणाले, ये बच्चे लोग मेरा सुनते नहीं फिर भी प्रयत्न करता हूँ मैं. आणि नंतर जाऊन त्यांनी सांगितलं की देखो तुम वो स्पीकर जो है, मैं स्पीकर होतो तिथे, त्याच्यामुळं मला माहिती आहे, मी 6 वर्ष स्पीकर होतो, हे कसे कसे वागले माझ्यासमोर वागले. ते म्हणाले, त्याला म्हणाले की देखो ये स्पीकर तुमको रॉन्ग बॉक्स में डालने वाला है, क्या डालने वाला है, तो वो बजट पास करवा देने वाला है. तो पर बजट वो तो ठीक है, मैं कैसा करेगा, तुमको बजट 31 को जो पास होना है उसके पहले 1 या 2 दिन जो है हाउस के बाहर फेंक देगा और 1 दिन के अंदर बजट पास कर देगा और लोगों को बोलेगा कि 25 दिन तक मैंने हाउस बंद किया मगर ये जो दीवाने लोग हैं समझे नहीं और हमको नहीं करने दिए, इसलिए ऐसा नहीं होना चाहिए. वाजपेयी ने बोले देखो वो रॉन्ग बॉक्स में डाल रहे, तुम जाके बोलो कि बजट हम पास कर देंगे बोल के. आणि ते माझ्याकडे आले नंतर मला म्हणाले, बड़े तुम आज स्पीकर हो, हमको बाहर फेंकते भी नहीं और बजट पास करते नहीं. मैं बोला तुमको कैसे फेंके भाई, बराबर के आदमी हो तुम हमको, फिर बजट नहीं पास करने का. मैं बोला बजट पास करूँगा, कैसे पास करोगे, और तुमको नहीं बोलता मैं मगर पास करके दूंगा. हमको मालूम है, क्या मालूम है मैंने, तुमको हमको बाहर फेंकने वाले हो और बजट पास कर देने वाले. मैं बोले मालूम है तो फिर क्यों कर रहे हो, फिर मैं तो करूँगा जो कुछ करना है वो बजट पास करने के लिए. तो ते मना लेके हम नहीं करने देंगे तुमको, हमको ऐसा नहीं करने देंगे. बोले क्या करोगे, हम तुम्हारा बजट पास कर देंगे, हमको बाहर नहीं फेंकने देंगे. मतलब मेरा काम हो गया, मुझे क्या करने का है, तुमको तुमको बाहर फेंकने में मुझे तो आनंद थोड़ा ही है, मुझे दुख होता था. हे लोग आता ते तसं म्हणतात आणि म्हणून आम्ही आमच्या लोकालाही म्हणत होतो आणि त्यांनी त्यांच्या लोकालाही म्हणायला पाहिजे की तुम्हाला सतत जर अपोजिशनच्या बेंचेसवर बसायचं असेल तर असं वागा आणि त्यांना तिथेच बसू द्यायचं असेल तर त्यांना त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. ते आमच्यासारखं वागले तर मग आपण तिथं जाऊन बसू आणि आम्ही त्यांच्यासारखं आम्ही त्यांनी जे अपोजिशनमध्ये वागलं ते तिथंच बसलेले राहू हवी, आम्ही हे त्यांना म्हणत होतो. आता आता तुम्ही मोदीच्या सरकारबद्दल आम्ही तारीफ करावं म्हणजे मग तुम्ही उद्या जाऊन सांगावं की शिवराज पाटलांनी असं असं म्हटले, काँग्रेस पार्टीच्या विरुद्ध शिवराज पाटील बोलायला लागले, आमचेच आहेत ते आमचे ते असं म्हणायची पाळी होणे. मोदीच्या बाबतीत माझं मोदी आमच्याबरोबर आम्ही भेटलेलो आहोत, काम केलेलं आहोत, आमच्याबरोबर आहे. मोदीबद्दलचं माझं असं मत आहे की मोदींनी काही मोठी चूक केलेली नाही पण काही महत्त्वाचं काम केलेलं नाही असं माझं मत आहे. म्हणजे जे नोटबंदी GST त्याच्याबद्दलचं, नोटबंदी GST लोकांच्या वेगवेगळ्याचे मत आहेत. कोण लोक म्हणतात की चांगलं केलं, गरीब लोकाला काय त्याच्यामध्ये झालं नोटबंदीमुळे. श्रीमंत लोक म्हणतात की ह्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला, वेगवेगळे मत आहेत त्याच्यामध्ये. आता GST जे आहे, आम्ही GST करतो म्हणत होतो की आणि हेच विरोध करत होते, आधार कार्ड आधार हेच विरोध करत होते आणि आता त्यांनीच पास केलं. मग त्यांनी आमच्यापेक्षा काय वेगळं वागलं आहे का ते काही? आता आम्ही GST तर पास केली आणि GST पास करून राहुल गांधी तर म्हणत होते की 18% ज्यादा लगाव, हे म्हणत होते की 20-25-30 जाएंगे. मग आता जवळजवळ 18% ते झालेत नंतर, ते बदलून ते नंतर. म्हणून सगळ्या गोष्टी वाईट आहेत असं म्हणता येत नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं म्हणता येत नाही, परंतु फार मोठं काही झालेलं आहे असं काही नाही. आता काय जे काही झालेलं असेल तर पूर्वीच्या लोकांनी जे काम केलेलं होतं त्याच्या आधारानं तुम्हाला ताकद मिळालेली आहे. वाजपेयीजींनी कारगिलची लढाई सुरू केली आणि जिंकली आणि ते बोफर्स गन वापरून जिंकली. बोफर्स गनमध्ये किती आम्हाला त्रास दिला आम्हाला माहिती आहे. आता राफेलचाही मुद्दा, आता बोफर्सच्या याच्यामध्ये पैसे खाल्ले. तिन्ही कोर्टानी, इंडियाच्या कोर्टानी, मलेशियाच्या कोर्टानी, अर्जेंटिनाच्या कोर्टानी क्लीन चीट दिली त्यांना. आणि त्याच्याकरता तुम्ही एक इन्व्हेस्टिगेटिंग कमिटी, पार्लमेंटच्या मेंबरची कमिटी बनवा म्हटल्याबरोबर राहुल गांधींनी ती बनवली होती आणि त्या सगळ्यांनी त्यांना क्लीन चीट दिली. आणि बोफरमुळे तुम्ही कारगिलचं युद्ध जिंकलं, 400 लोक मेले. बोफर गन नसते तर 4000 लोक मेले असते, जिंकलो असतो आम्ही. इतके नुकसानसुद्धा होण्याची शक्यता नव्हती असं म्हणता येणार नाही. पण तुम्ही बोफरचं नावसुद्धा घेत नाही आता का? घेता? कोणी घेत आहे का बोफरचं नाव? वाजपेयीचं बी नाव घेत नाही, कारगिलचं बी नाव घेत नाही, ती लढाई जिंकली हे बोलत नाही.
आणि ते सैन्य जे सगळं तयार केलेलं होतं ते काय भाजपाईच्या काळात झालेलं नव्हतं, ते पूर्वीच्या काळात झालेलं होतं. बिचारे वाजपेयी चांगले होते, त्यांच्यासारखा प्राईम मिनिस्टर मिळाला हेही चांगली गोष्ट होती. परंतु वाजपेयीचा चांगुलपणासुद्धा सगळीकडे कामाला नाही आला ना, त्यांच्या पार्टीतही नाही आला, बाहेर बी नाही आला, सगळ्याच्या बाबतीत तसं होत असतं. पंडितजीच्या चांगुलपणा कामाला नाही आला म्हणून शिव्या देत बसायचं कोणी लोकांनी, असं सगळं होत असतं. सध्या सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा मोठ्या प्रमाणात हे केला जातो. सर्जिकल स्ट्राईकला कोण म्हटलंय की तुम्ही हे वाईट केलं म्हणून? कोणी म्हटलंय का? पण तुम्ही पुन्हा पुन्हा जे म्हणायला लागलेला की सैन्याचा अपमान केला, कुणी केलं आहे सैन्याचा अपमान? कोणत्या भाषेमध्ये केलाय हे तुम्ही सांगा ना. तुम्ही राजकारण तिथं करायला लागलेला, सर्जिकल स्ट्राईक केला. हा तुम्ही सांगितलं पाकिस्तानला की असं केलं तर बरोबर नाही आहे, आम्हाला सुद्धा काही करता येऊ शकतं. आम्ही त्याला विरोध केलेला नाही, कोणी सैन्याचा विरोध केला नाही तुमच्या नि. पण तुम्ही 350 माणसं मारलं म्हणून सांगायची गरज काय होती? मग ते त्यांनी सांगितलं, मोदींनी सांगितलं का, मोदीच्या सरकारने सांगितलं का, मीडियाच्या लोकांनी सांगितलं? 350 लोकांचं कशाकरता सांगितलं? आणि सांगितलं आणि कोणी विचारलं तर बाबा खरं किती मिळेल सांगा म्हणलं तर तुम्ही सैन्याचा अपमान केला म्हणून म्हणायला लागणार. हे बरोबर आहे का? हे किती खोटं आहे. 70 वर्षात काहीच झालं नाही म्हणण्यासारखंच आहे हे सुद्धा. आता ते अँटी सॅटेलाइट मिसाईल झालं, तुम्ही सायंटिस्टला नावं ठेवलं, कुणी कुण्या माणसांनी सायंटिस्टचं नाव ठेवलेलं आहे? तुम्ही केलं, चांगलं केलं. त्या बिचारा मोदीनं काही म्हटलं नाही, आम्ही केलो सगळ्या पक्षावर चांगलं केलो असं काही म्हटलं नाही त्यांनी. आता काही लोक त्यांच्या पार्टीचे म्हणत असतील ते वेगळी गोष्ट आहे. आता मीडिया काय म्हणायचं ते म्हणत असेल, त्या दुसऱ्या TV चॅनलवरही आम्ही बघत होतो, तिथं सगळे चाललेले होते. ह्या ते काँग्रेसवाले म्हणत होते की या तारखेला आम्ही हे केलं, या तारखेला हे केलं, या तारखेला हे केलं, 8-10 वेळा कसंच ते सॅटेलाइटची डेव्हलपमेंट झाले ते सांगत होतं बिचारा. ते म्हणले त्याला काय सांगतोय ह्या ना, का यांची तुम्ही का तारीफ करत नाही? म्हणून तारीफ करायची का? आम्ही सायंटिस्टची तारीफ केली. आता सरकारने यावेळेस वेळेस केलंय, निवडणुकीच्या वेळेस काय केलं याच्यात शंका येऊ नये का आमच्या मनामध्ये? म्हणजे एकीकडे काँग्रेस शंका घेत आहे आणि ते शंका सुद्धा घेऊ देत नाहीत असं म्हणायचं? नाही, आम्हाला घेऊ देत नाहीत म्हणजे काही तरी आम्हाला रोखणार आहेत का शंका घ्यायला? आम्ही तसं काही म्हणत नाही. परंतु जर कोणाच्या मनात अशी जर शंका आली तर तुम्ही म्हणणार सैन्याचा अपमान केला म्हणून. म्हणजे ह्याच्या इतकी वाईट गोष्ट आणि चूक गोष्ट कोणती होऊ शकते? सैन्य तुमच्याबरोबर 4 साल राहिले, आमच्याबरोबर 70 साल राहिलेले, लेकरासारखे वागवलेले एकमेकाला, हे व्हायला नको. एकूणच शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, या ठिकाणच्या दुष्काळावर राजकीय कशाचे दुष्काळ? अन्नाचा दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ, औषधाचा दुष्काळ, कशाचा दुष्काळ? पाण्याचा दुष्काळ. पाण्याचा दुष्काळ जो आहे तो सोडवण्याकरता एकदम काहीतरी करता येईल असं आपल्याला मला वाटत नाही. परंतु इतका दुष्काळ नाही आहे जितका आपण त्याचा प्रचार करायला लागलेलो. दुष्काळ आहे पण नाही असं मला वाटतं आहे. कारण हे जे आहे की मराठवाड्यामध्ये आता धनेगावचं तळं झालं, त्याच्या नागझरीचं तळं झालं, त्याच्यानंतर 12-1 किलोमीटर जे आहे खोदून मांजरा नदी खोलली आणि पुन्हा दुसरं आहे. म्हणून लातूरला तर पाणी मिळेल, थोडेसा त्रास होईल, ते आपल्याला पाणी वाचवून योग्यरीतीने वापरून करावं लागेल. अन्नाचा दुष्काळ नाही पडू शकणार. एकूणच हे होते निवडणुकीच्या अनुषंगाने शिवराज पाटील चाकोरकरांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. निवडणुकांचा खर्च वाढत आहे, निवडणुका पद्धतीत बदल होत आहे, ती चांगली पद्धतीनं निष्पक्ष झाली पाहिजे, प्रेक्षणीय झाली पाहिजे, लोकांना कळणारी झाली पाहिजे, जेणेकरून ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या येणार नाहीत आणि लोकांनाही त्यातून विश्वास वाढेल, लोकशाही मजबूत होईल. विष्णुपुर्गे MK News लातूर.